वेलकम टू दिस व्हिडिओ लेक्चर। आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण रिव्हिजन करणार आहोत प्रेझेंट टेन्सची आणि त्यानंतर आपण आपला जो पुढचा टेन्स आहे त्याला सुरुवात करणार आहोत। तर टेन्सची रिव्हिजन करताना आपण पाहिलं की कालपर्यंत आपण प्रेझेंट टेन्स कंप्लीट केला होता, टिल येस्टरडे वी हॅड कंप्लीटेड प्रेझेंट टेन्स। इन प्रेझेंट टेन्स वी हॅव लर्न फोर टाइप्स, फोर सब टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स। वी हॅव लर्न सिंगल प्रेझेंट, साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस प्रेझेंट चालू वर्तमान काळ, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतात। तर ह्याची एकदा एक छोटीशी रिव्हिजन आपण इथे घेणार आहोत। एकदा रिव्हिजन झाली की त्याच्यानंतर मग तुम्हाला मी पुढचं सांगणार आहे। बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे, सिंपलचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट। याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब्स पण असतात बऱ्याच वेळेला। फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं आय लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकतो, मग डू आणि डज कुठे वापरायचं, आय डोंट लर्न इंग्लिश निगेटिव्ह करताना याचं काय करायचं, डोंट लावायचं। त्याच्यानंतर क्वेश्चन बनवायचा असेल डू आय लर्न इंग्लिश, निगेटिव्ह क्वेश्चन बनवायचा आहे डोंट आय लर्न इंग्लिश, ओके। हे झालं सिंपल प्रेझेंटचं। त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट मध्ये आपण अजून ॲम, इज, आर हे पण शिकलो होतो। फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर किंवा शी इज सिंगर, दे आर क्रिकेटर्स, असे वेगवेगळे वाक्य सिंपल सिंपल प्रेझेंट मध्ये बनतात। त्याच्यानंतर आपण सिंपल प्रेझेंट मध्ये हॅव हॅज चा पण यूज शिकलो होतो। हॅव आणि हॅज, हॅव कुठे वापरायचं, हॅज कुठे वापरायचं, आय यू वी दे असतील तर हॅव वापरायचं, ही शी असतील तर हॅज वापरायचं, हे पण आपण शिकलोय। असे क्वेश्चन्स पण आपण शिकलेलो आहे। त्यानंतर बघायचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब आहे, प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा झाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला। फॉर एक्झाम्पल आय एम प्लेइंग क्रिकेट, आय एम टीचिंग टू यू इंग्लिश, आय एम स्पीकिंग नाउ इन इंग्लिश, यू आर लिसनिंग माय इंग्लिश, यू आर लिसनिंग माय लेक्चर, यू आर वॉचिंग यूट्यूब, हे सगळे काय आहेत, हे सगळे आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। तर हे झाला याचा फॉर्म्युला। त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण पाहिलेला आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट। वर्बचा थर्ड फॉर्मची गरज असते इथं। इथं क्रिया पास्ट मध्ये स्टार्ट झालेली आहे पण ती अजूनपर्यंत रिझल्ट सध्या आहे प्रेझेंट मध्ये। मग समजा आता मी तुम्हाला इंग्रजी शिकवलेलं आहे, आय हॅव टॉट यू इंग्लिश, आय हॅव टॉट यू प्रेझेंट टेन्स, यू हॅव लर्न प्रेझेंट टेन्स फ्रॉम मी, यू हॅव वॉच माय इंग्लिश व्हिडिओ, त्याच्यानंतर यू हॅव रेड युअर इंग्लिश टेक्स्ट बुक, यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क, हे सगळे काय आहेत, हे सगळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे। त्याच्यानंतर आपण शेवटचा भाग शिकलो होतो तो होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा काय आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे। फॉर एक्झाम्पल मला आता सांगायचे आहे की मी काल संध्याकाळपासून क्रिकेट खेळत आलेलो आहे, आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स लास्ट इव्हनिंग। त्याच्यानंतर मी तुम्हाला चार वर्षांपासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश टू यू सिन्स लास्ट फोर इयर्स, असे वेगवेगळे वाक्य तुम्हाला याच्यामध्ये तयार करता येऊ शकतात। चारही टेन्सची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे। टेन्स हा बेस आहे, मी ऑलरेडी सांगितलेला आहे। प्रेझेंट टेन्सची रिव्हिजन आज का परत घेतली, कारण आपण ऑलरेडी चार सब टाइप्स कंप्लीट केलेले आहेत, त्याच्यावर दोन टेस्ट सुद्धा झालेले आहेत गुगल फॉर्मच्या मध्ये। आता इथं या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला परत एकदा सांगतो, नाउ हियर बाय द मीडियम ऑफ दिस लेक्चर आय टेल यू अगेन टू सॉल्व दॅट टेस्ट, टू सॉल्व दोज ऑल टेस्ट। त्या दोन्ही टेस्ट तुम्हाला सोडवायच्या आहेत, दोज बोथ टेस्ट आर व्हेरी मॅन्डेटरी फॉर यू, त्या मेंडेटरी आहेत, आवश्यक आहेत, त्या तुम्हाला सोडवायच्याच आहेत। त्याच्यानंतर आता प्रेझेंट टेन्सचा आपला इथं भाग थांबवत आहोत आपण, इथं भाग आपला प्रेझेंट टेन्सचा संपतो आहे। त्याच्यानंतर आपण आता पुढच्या भागाकडे जाऊया। नाउ फ्रॉम हियर वी विल स्टार्ट पास्ट टेन्स। पास्ट टेन्स इज ऑल्सो व्हेरी नेसेसरी, इन मराठी वी कॉल्ड भूतकाळ, आपण भूतकाळ म्हणतो पास्ट टेन्सला। तर पास्ट टेन्स मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की होऊन गेलेल्या घटना, होऊन गेलेल्या गोष्टी, घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला पास्ट टेन्स मध्ये शिकायच्या आहेत। फॉर एक्झाम्पल पास्ट टेन्स मध्ये आता आपण लिहितो मी पास्ट टेन्स भूतकाळ, पास्ट टेन्स भूतकाळ। तर
भूतकाळ म्हटलं तर होऊन गेलेल्या गोष्टी, मग आता मराठी मध्ये म्हणू शकतो आपण एक राजा होता तो माझा मित्र होता, त्याच्यानंतर तिथे एक शहर होतं, अशा गोष्टी होतात हे सांगण्यासाठी आपण पास्ट टेन्स वापर करतो. झाला, केलं, मिळालं हे सगळे काय आहेत? पास्ट टेन्स आहेत. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी काही जास्त प्रकार शिकायचे वेगवेगळे, पण पास्ट टेन्स मध्ये आपण जनरली पास्ट टेन्सचे जे वर्ब्स असतात ते कोणते कोणते असतात? जनरली पास्ट टेन्स मध्ये वॉज असतं, वेअर असतं, त्याच्यानंतर डीड असतं, काही वेळेला हॅड असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी बाकीच्या हेच जवळपास सगळे वर्ब्स कुठे असतात? हेल्पिंग वर्ब म्हणून पास्ट टेन्स मध्ये काम करत असतात. तर आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा कोणता पास्ट टेन्स बघायचा आहे? पास्ट टेन्सचे आपण पास्ट टेन्सचे सुद्धा प्रेझेंट टेन्स सारखे चार प्रकार आहेत. देयर आर ऑल्सो फोर टाइप्स एज लाइक द प्रेझेंट टेन्स, फोर सब टाइप्स. फर्स्ट वन सब टाइप्स इज सिंपल पास्ट टेन्स. काय आहे? सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? त्याला मराठी मध्ये म्हणू जातो आपण साधा भूतकाळ. काय म्हणू शकतो आपण मराठी मध्ये त्याला? साधा भूतकाळ. मग आता हे साधा भूतकाळ याचा फॉर्म्युला काय असतो बरं? याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे, वर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये आपण काय काय शिकणार आहे, पण ह्याच्या आधी आपल्याला व्ही टू माहीत असला पाहिजे. सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. आता व्ही टू कुठून माहीत होणार आहे? ऑलरेडी आय हॅव प्रोव्हाइडेड यू सम व्हिडिओज. चार व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये नियरली 20 वर्ब्स आहेत. चार व्हिडिओज मिळून 80 वर्ब्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्यांच्याकडे आहेत किंवा ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी पण ते सगळे व्हॉट्सअपचे ग्रुप बघायचं आहे, ते व्हिडिओज लिहून घ्या. त्या व्हिडिओमधले सगळे वर्ब तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. व्ही वन व्ही टू व्ही थ्री तिन्ही पण दिलेले आहे. व्ही वनचा उपयोग तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स करताना होईल, व्ही टूचा उपयोग तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स करताना होईल, व्ही थ्रीचा उपयोग तुम्हाला परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स तिन्ही वेळेला तुम्हाला व्ही थ्रीचा उपयोग होत असतो. त्यामुळं ते सगळे क्रियापदाचे रूप तुम्हाला माहीत असले पाहिजेत, पाठ असले पाहिजे. व्ही वन व्ही टू व्ही थ्री फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलंय गो, गो हे काय झालं? गो हे व्ही वन झालं. त्याच्यानंतर गोचा सेकंड फॉर्म काय येतो? वेंट हा झाला व्ही टू. आणि थर्ड फॉर्म असतो गॉन, हा झाला व्ही थ्री. उच्चार कसे होतात? जातो गो म्हणजे जातो, वेंट गेला, गॉन गेलेला. कळतंय? मग अशा पद्धतीने काय आहे हे व्ही वन व्ही टू व्ही थ्री तुम्हाला लक्षात असले पाहिजे. तर एक वाक्याचं उदाहरण घेऊया. सब्जेक्ट मध्ये समजा आय, यू, वी, ते, ही, शी, रामा किंवा कुत्र्याचं नाव, प्राण्याचं नाव, एखाद्या प्राण्याचं नाव किंवा मुलीचं नाव, मुलाचं नाव आहे किंवा प्लुरल फॉर्म, प्लुरल नाऊन, हे सगळे सब्जेक्ट मध्ये या तुम्ही. समजा आता आपण इथं म्हटलं की राजू शाळेत गेला, मग काय म्हणणार? राजू वेंट टू स्कूल. राजू शाळेत गेला झाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स. राजू शाळेत गेला. मग इथं राजू कोण आहे? राजू सब्जेक्ट आहे. व्ही टू कोण आहे? वेंट आहे. टू हे प्रीपोझिशन आहे आणि स्कूल काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याचं निगेटिव्ह टेन्स मध्ये करायचं आहे. राजू वेंट टू स्कूललाच आपल्याला बनवायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स. तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं करणार बरं? बघा आता आपल्याला इथं हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकायचं असतं म्हणतात, पण मग तिथे कसं करायचं? वेंटच्या ऐवजी आपलं नॉट कसं घ्यायचं? तर त्याच्यासाठी एक वेगळी गोष्ट लक्षात ठेवायची. राजू डीड नॉट. काय बोलले? राजू डीड नॉट. डायरेक्ट नॉट नाही लागायचं. राजू नॉट वेंट टू स्कूल असं नाही बघायचं. राजू डीड नॉट. आता वेंटची गरज नाही, आता गो घ्यायचा, फर्स्ट फॉर्म घ्यायचा. राजू डीड नॉट गो. राजू डीड नॉट गो टू स्कूल. राजू डीड नॉट गो टू स्कूल. राजू शाळेत गेला नाही. काय सांगितलं? राजू शाळेत गेला नाही. मग आता राजू डीड नॉट गो टू स्कूल. आता बनवायचं अफर्मेटिव्ह क्वेश्चन. आता हे नॉट काढून टाकायचं, मग डीड घ्यायचं पहिल्यांदा. अफर्मेटिव्ह क्वेश्चन डीड सब्जेक्ट नंतर घ्यायचा. डीड राजू गो टू स्कूल? राजू शाळेत गेला का? डीड राजू गो टू स्कूल? वर्बल क्वेश्चन म्हणून पहिले हेल्पिंग वर्ब घेतलं, नॉट काढून टाकलं, कारण अफर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. डीड सब्जेक्ट नंतर घेतला त्याच्या. डीड राजू गो टू स्कूल? राजू शाळेत गेला का? त्याच्यानंतर आता निगेटिव्ह क्वेश्चन बनवायचं आहे. निगेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस डीड नॉट चं डिडंट केलं तरी चालतं. इथं पण डायरेक्ट डिडंट दिलं असतं तरी चाललं असतं. मग इथं बघा डीड डिडंट करायचं. त्याचं डिडंट राजू गो टू
स्कूल डिडंट राजू गो टू स्कूल राजू शायद गेला नाही का असा पण अर्थ मी हे होतो किंवा डिड राजू नॉट गो टू स्कूल राजू शायद गेला नाही का असं पण झालं असतं ओके तर इथे आपण सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट टेंसचा एक भाग शिकलो एक प्रकार शिकलेलो आहोत तसे सिंपल पास्टचे आपल्याला आणखी भाग पाडून शिकायचे आहे त्याची वेगवेगळी प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे मी तुम्हाला काही महत्त्वाचे आणखी उदाहरण सांगेल आणि त्याची तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेईल फॉर एग्जांपल आता सगळ्यात गोष्टी लक्षात घ्यायचे आहेत की समजा मी तुम्हाला वाक्य दिलेलं आहे की सचिन क्रिकेट खेळला काय करणार सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट कोण आहे सचिन त्याच्यानंतर क्रिकेट खेळला वर कोण आहे खेळणे खेळला प्ले प्लेड व्ही टू वापरायचा आहे प्लेड सचिन प्लेड क्रिकेट सचिन क्रिकेट खेळला आता निगेटिव्ह वाक्य करायचं आहे सचिन क्रिकेट खेळला नाही मग डिड नॉट वापरायचं सचिन डिड नॉट प्ले क्रिकेट सचिन डिडंट प्ले क्रिकेट असं पण चालतं त्याच्यानंतर सचिन क्रिकेट खेळला का डिड सचिन प्ले क्रिकेट सचिन क्रिकेट खेळला नाही का डिड सचिन नॉट प्ले क्रिकेट किंवा डिडंट सचिन प्ले क्रिकेट असं पण येतं ओके तर याच्यावर तुम्हाला आणखी वाक्य देईल त्याची उदाहरण लिहायची आहे फ्रेंड्स नाव हियर आय एम गोइंग टू शो यू अन प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ द यूज ऑफ सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्सचा यूज कसा करायचा प्रॅक्टिकलमध्ये बोलताना किंवा त्याचे जे एक प्रकारे ओरल एक्झाम त्याची किंवा त्याला आपल्याला असं म्हणता येईल की ट्रान्सलेशन कसं करायचं किंवा ट्रान्सलेशन मेथडने आपण वाक्य कसे बनवायचे वाक्य कसे समजून घ्यायचे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे सगळं आता मी आता त्याचं एक एक्झाम्पल देणार आहे दॅट्स वाय आय एम गोइंग टू टेक हेल्प फ्रॉम माय कलीग चैतन्य सर प्लीज वेलकम सर हॅलो एव्हरीवन हां सो सर आर यू रेडी या ओके नाउ आई विल आस्क यू सम सेंटेंसेस इन मराठी सो यू हैव टू ट्रांसलेट दोज ऑल सेंटेंसेस इन इंग्लिश एंड दोज ऑल सेंटेंसेस विल ओनली रिलेटेड टू सिंपल पास्ट टेंस ओके ओके मी आंबा खाल्ला आई एट अ मँगो रामाने पत्र लिहिलं राम रोट अ लेटर गुड सीताने रामला बोलवलं सीता कॉल्ड राम मी त्याला बोलवलं नाही आय डिड नॉट कॉल हिम गुड त्याच्यानंतर त्याने मला बोलवलं ही कॉल्ड मी त्याने मला का बोलवलं वाय डिड ही कॉल मी गुड त्याने मला बोलवलं नाही ही डिडंट कॉल मी मांजरीने दूध पिलं कॅट ड्रँक मिल्क गुड त्याने त्याचा अभ्यास पूर्ण केला ही कम्प्लिटेड हिज होमवर्क तू तुझा अभ्यास पूर्ण केला का डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क गुड त्याच्यानंतर आणखी असेच काही वाक्य आहेत सर की जे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारेल तुम्हाला आता मराठीत करायचे ओके चालेल सचिन प्लेड क्रिकेट व्हेरी वेल सचिन खूप चांगला खेळला नरेंद्र मोदी गेव स्पीच व्हेरी नाईसली नरेंद्र मोदींनी खूप सुंदर भाषण दिलं गुड ही डिड नॉट गिव्ह मी मनी त्याने मला पैसे नाही दिले गुड ही टॉट मी इंग्लिश व्हेरी नाईस त्यांनी मला इंग्रजी खूप उत्तमरित्या शिकवलं सचिनने खूप छान गाणं गायलं सचिन सँग अ व्हेरी नाईस सॉन्ग गुड स्वप्नालीने खूप छान चित्र काढलं स्वप्नाली ड्रू अ व्हेरी वेल ड्रॉइंग गुड त्याच्यानंतर आय रेड न्यूज पेपर मी वर्तमानपत्र वाचले गुड मी एक पुस्तक विकत घेतलं आय बॉट अ बुक त्याने मला खूप मदत केली ही हेल्प मी अ लॉट गुड तू त्याला पैसे दिलेस का डिड यू गिव्ह हिम मनी डिड यू पुट युअर बुक देअर तू तुझं पुस्तक तिथे ठेवलं होतंस का डिड कॅट कॅप्चर माऊस मांजरीने मंदिर पकडला का ओके सर थँक्यू व्हेरी मच इट्स माय प्लेज सो ॲज यू हॅव सीन इन दिस प्रॅक्टिकल एक्झाम्पल इट वॉज व्हेरी नाईस ट्रान्सलेशन मेथड अँड बाय दिस ट्रान्सलेशन मेथड वी कॅन अंडरस्टँड इंग्लिश व्हेरी वेल हे टेन्सेस हे बोलण्याची पद्धत हे सगळी कशा पद्धतीने असलं पाहिजे हे तुम्हाला या प्रॅक्टिकलचा दाखवण्याचा एक उद्देश होता इट वॉज माय मोटिव्ह टू शो यू अँड एक्सपेरिमेंट अबाउट दिस ओरल तर ह्या ओरल बघून त्याचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही इंग्लिश बोलायला शिकू शकता टेन्सेसचा वापर करायचा तसा जास्तीत जास्त वर्ब्स पासून तुम्ही सेंटेन्सेस बनवायचे आहे नाऊ आय विल गिव्ह यू सम वर्ब्स अँड बाय युझिंग दोज ऑल वर्ब्स यू हॅव टू सॉल्व्ह युअर होमवर्क हियर आर फोर वर्ब्स इथे चार वर्ब्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याचे व्ही टू हे फॉर्म दिलेले आहे त्या व्ही टू फॉर्म्सचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य बनवायचे आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन चारही मध्ये प्रत्येक प्रकाराला तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे सर्च म्हणजे शोधलं सोल्ड म्हणजे विकलं टूक म्हणजे घेतलं आणि गेव म्हणजे दिलं या सगळ्यांना तुम्हाला वापरायचं आहे त्याचे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह अफर्मेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन चारही बनवायचे आहे
In our next video lecture, we will learn next part of simple past tense. Simple past tense आणखी काही पुढचा भाग आहे आणि या पहिल्या प्रकारचे आणखी काही एग्जांपल आपण नेक्स्ट लेक्चरला पण पाहणार आहोत. याची रिव्हिजन करून आपण सिंपल प्रेझेंटचा उरले सिंपल पास्टचा उरलेला जो भाग आहे वॉज बेचा यूज कसा करायचा आणि हॅडचा यूज कसा करायचा हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. Now here in this lecture we will stop now. We will meet soon in the next video with a new content. Thank you so much.